संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा। मी विष्णू सारप, प्लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या 338व्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आज ठेवण्यात येणार आहे आणि आपण हे दृश्य थेट देहूमधून बघत आहात। आज लाखोच्या संख्येने वारकरी देहू या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज 2 वाजता तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान त्यांच्या समाधी मंदिरामधून होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णव देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत। हे आपण दृश्य मंदिर परिसरातील बघत आहोत। हे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या आतच तुकाराम महाराज यांचं समाधी मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आज ठेवण्यात येणार आहे। यावर्षी 338वं हे वर्ष असणार आहे। यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णव आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन देहू या ठिकाणी आलेले आहेत। उद्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आळंदी या ठिकाणाहून होणार आहे। आज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर आजचा मुक्काम हा देहू गावातच इनामदार वाड्यामध्ये असणार आहे। तर उद्या पालखी उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडकडे प्रस्थान करेल आणि उद्या आकुर्डे येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहिला मुक्काम हा तुकाराम महाराजांच्या पालखीचा असणार आहे। हे दृश्य आपण लेट्सअपच्या माध्यमातून देहू या ठिकाणचे पाहत आहात। या ठिकाणी पोलिसांकडून मोठा फौज पाठा या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। महापालिकेच्या वतीने या ठिकाणी 12 पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलीस पूर्ण देखरेख ठेवत आहेत। पूर्ण बंदोबस्तामध्ये या वारीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हे दृश्य मंदिर परिसरातील आहेत। वारकऱ्यांची लगबग आपण पाहू शकतो। वर्षभर वारकरी वाट पाहतात की विठुरायाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपण कधी दिंडीमध्ये जाऊ आणि कधी विठुरायाचं दर्शन घेऊ अशा त्यांच्या भावना असतात। आणि आज तुकाराम महाराज यांचं पालखीचं प्रस्थान, तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष आणि टाळमृदंगाच्या नादात हे वारकरी आपला पंढरपूरपर्यंतचा जो प्रवास आहे तो पूर्ण करतात आणि विठुरायाचं दर्शन घेऊन आपल्या घरी परत असतात। जय हरे माऊली, जय हरे। तुम्ही लोहारा तालुका उस्मानाबाद जिल्हा कास्ती गाव कास्ती बुद्रुक। जवळजवळ 70 ते 80 वर्षापासूनची दिंडी आहे आमची। काय अनुभव आहे तुमचे वारीचे? वारीचे अनुभव आम्हाला देव भेटतोय। बर, देव भेटतो, देव भेटतो आम्हाला। आपण पाहू शकतो की आम्हाला वारीत आल्यानंतर विठुरायाचं दर्शन होतं, देव भेटतो अशा त्यांच्या भावड्या त्यांनी भावना आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषात त्यांचा उत्साह आपण बघू शकतो। हे दृश्य आपण तुकाराम महाराजांच्या समाधी मंदिरासमोरचे पाहत आहात। बहुतांश वारकरी हे शेतकरी असल्यामुळे आपल्या पेरणी आटोपल्यानंतर या वारीमध्ये सहभागी होत असतात, मात्र यावर्षी पेरणी काही झालेली नाही, पाऊस म्हणावा तसा पडला नाही, त्यामुळे काहीशी कमी गर्दी यावर्षी आपल्याला पाहायला मिळते। मात्र तरी देखील मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
माऊली जय हरी काय एखाद तुम्ही आता कितवी वारी तुमची माझी बारावी वारी मग तुम्ही कुठं आलात खरं म्हणजे आम्ही निरगुड वरून आलो इंदापूर बारामती एखादं अभंग होऊन जाऊ द्या विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी माऊली जय हरी काय एखाद तुम्ही आता कितवी वारी तुमची माझी बारावी वारी मग तुम्ही कुठं आलात खरं म्हणजे आम्ही निरगुड वरून आलो इंदापूर बारामती एखादं अभंग होऊन जाऊ द्या विठ्ठल विठ्ठल पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकारी आणि कनकारी तीर्थव्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायणार निसी गायणार निसी तू का माने व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी गायणार निसी गायणार निसी मुखी नाम व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी करीन उपवासी पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।